नमस्कार आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेची अतिशय प्रामाणिकपणे सेवा करत असलेले आरोग्य विभागातील आमचे सर्व डॉक्टर्स कर्मचारी तसेच विविध विभागातून काम करत असणारे मग पोलीस डिपार्टमेंट असतील महसूल असतील या सर्व डिपार्टमेंट्सला डिपार्ट्समध्ये काम करत असणाऱ्या सर्व माझ्या कर्मचारी आणि अधिकारी बांधवांचं मी सुरुवातीला अतिशय मनपूर्वक अभिनंदनही करतो आभार मानतो आणि त्याला योग्य पद्धतीनं प्रतिसाद देत असलेले आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो मित्रांनो आजच्या या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगेल की आता आपला आकडा हा पाचशे सदोतीस फाईव्ह थर्टी सेवन झालेला आहे ज्यामध्ये पन्नास लोक बरे झालेत आणि त्यांना डिस्चार्ज देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे जरूर संख्या काही प्रमाणात वाढती आहे परंतु आपण मोठ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये जी काही संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या माध्यमातून याचा संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातूनची काळजीसुद्धा आपण तेवढ्याच मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेत आहोत एक नक्कीच आहे की या सगळ्या साठी आता एकच महत्त्वाची गोष्ट करावी लागेल आणि ते म्हणजे आपल्याला ट्रेसिंग करावी लागेल आपल्याला थ्री टी प्रिन्सिपल सर्वांना माहितीच आहे की ट्रेसिंग टेस्टिंग आणि ट्रीटमेंट तर ट्रेसिंग करण्याचं जे काम आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करव करावं लागत असल्यामुळे आता आपण जवळजवळ नऊ लाख लोकांचं आत्तापर्यंत ट्रेसिंग केलेलं आहे त्यासाठी दोन हजार चारशे पंचावन्न टीम्स आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत ज्यां ज्या टीम्स कंटेनमेंट झोनमध्ये काम करत आहेत आणि त्या कंटेनमेंट झोन जसे आता जवळजवळ दोनशे नव्वद कंटेनमेंट झोन्स मुंबई शहरासाठी केलेले आहेत तसेच पुण्यासाठी आहेत नागपूरसाठी आहेत इतर जिल्ह्यांसाठी आहेत असे सगळे जवळजवळ कंटेनमेंट झोन जे केलेले आहेत त्यातून आपण जे मोठ्या पद्धतीनं आरोग्यसेवक काम करतायत मी आजच्या या आपल्याशी चर्चा करत असताना एवढंच सांगेल की त्यांना आपण सहकार्य करा त्यांना योग्य पद्धतीनं प्रतिसाद द्या त्यांना मदत करा अशीच भावना मी त्यांच्या बाबत आपण सगळ्यांकडून अपेक्षित आप करू इच्छितो त्याचबरोबर मी हेही निमित्ताने सांगेल की मोठ्या पद्धतीनं लोकांची अशी मत आहे की आपल्याकडं संसाधनं कमी आहेत का तर मी एक खात्रीनं आपल्याला सांगेल की जवळजवळ पी ई -पी म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट यामध्ये आपल्याला पंचवीस हजार पी ईच्या -पी किट्स आपल्याजवळ उपलब्ध आहेत त्याचबरोबर जवळजवळ अडीच लाखाच्या वर एन नाईंटी फाईव्ह आपल्याजवळ उपलब्ध आहेत आणि पंचवीस लाखाच्यावर ट्रिपल लेअर मास्क आपल्याजवळ उपलब्ध आहे त्यामुळे सांगण्याचा माझा मुद्दा एवढाच आहे की हे जे संसाधनं आहेत हे कोरोनाग्रस्तांच्या दृष्टिकोनातून आपल्याजवळ जरूर उपलब्ध आहेत व्हेंटिलेटरची संख्यासुद्धा साधारणपणे सरकारी दवाखान्यांमध्ये दीड हजार आहे आणि खाजगी आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून एक एप्रिलपासून एक हजार महाराष्ट्रामध्ये पन्नास बेडच्या वरचे रुग्णालय आपण इम्पॅनल्ड केलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून जवळजवळ नवीन दोन हजार व्हेंटिलेटर्स आपल्याला उपलब्ध होत आहेत आय सी यूज उपलब्ध होत आहेत त्यामुळे या जे संसाधनं आहेत हे आजच्या निश्चित प्रकारच्या परिस्थितीला पूरक आहेत योग्य आहेत आज एकच मी जबाबदारीने सांगेल की याबाबतची या सर्व जबाबदारी आता केंद्र सरकारने सुद्धा घेतलेली आहे की केंद्र सरकारने ठळकपणे सांगितलं आहे की राज्य सरकारांनी काही घेण्यापेक्षा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि त्या सुद्धा आपली मागणी त्यांच्याकडे आपण केलेली आहे त्यांच्यापासूनसुद्धा ते येत राहील असं मी केंद्र शासनांशी आपले झालेले जे वार्तालाप आहेत त्यांचे आलेले जे पत्रव्यवहार आहेत त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगेल परंतु प्रत्येकानी एन नाईंटी फाईव्ह आणि पी ईचा आग्रह धरणं हे निश्चितच योग्य नाही कारण ते फक्त कोरोना रिलेटेडच वापरावेत असाच प्रोटोकॉल असंच ॲडवायझरीजच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे इतर सर्व डॉक्टर्सला माझी नम्र विनंती राहील की ट्रिपल लेयर मास्क असेल या मास्कच्या माध्यमातून आपण आपली जी काही सेवा आहे ती देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करावा आज माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे की ज्यांना काही सिम्पटम्स आढळतात लक्षणं आढळतात त्यांनी जरूर अशा खाजगी डॉक्टर्सच्या दृष्टिकोनातून न जाता कोविड हॉस्पिटल्समध्ये जे जे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तिथे जायला हरकत नाही परंतु इतर जे काही पेशंट्स आहेत त्या सर्वांच्याच बाबतीत एक डोक्यामध्ये ॲप्रिहेन्शन आणि भीती ठेवून की नाही यांच्यामुळे आपल्याला काही संसर्ग होईल या कारणाने एवढ्या चांगल्या नोबल प्रोफेशन असलेल्या आपल्या डॉक्टर्स मंडळींनी पूर्ण सेवा बंद करणं हे मला कुठल्याही पद्धतीनं योग्य वाटत नाही आय एम एचे अध्यक्ष असतील किंवा आय एम एचे वेगवेगळे पदाधिकारी असतील त्यांचे माझ्याशी सातत्याने सु चर्चा सुरू आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे त्यांना हे मान्यसुद्धा आहे आता मला वाटतं की या सगळ्या प्रतिसादाला आता म्हणजे या सगळ्या विनंतीला आता चांगला प्रतिसाद देऊन आपण मदत करावी अशी अतिशय नम्र विनंती या निमित्ताने मी आमच्या सर्व डॉक्टर्स बांधवांना भगिनींना या निमित्ताने मी निश्चित प्रकारे करेन त्याचबरोबर एक नक्कीच आहे की आयुष्य वि हे जे अल्टरनेटिव मेडिसिन ज्याला म्हणतो आपण ॲलोपॅथी सोडूनचं जरूर या सर्व रुग्णांचं ट्रीटमेंट हे ट्रीटमेंट प्रोटोकॉल जो केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी चर्चा करून ठरवण्यात आलेले त्या मार्गाने निश्चित प्रकारे हे सगळं सुरू आहे पण तरीसुद्धा आपला जो आयुर्वेद आहे होमिओपॅथ आहे युनानी आहे यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या काही उपचार या संदर्भात लोक सुचवतात मी या निमित्ताने जरूर त्यांना सांगेल की आयुष हे जे काही एक वेगळं विभाग आहे त्यांच्या पोर्टलवर आपण आपल्या उपचाराच्या गोष्टी सांगा म्हणजे त्यांच्याकडूनसुद्धा एक अल्टरनेटिव मेडिसिन म्हणून निश्चित प्रकारे त्या काही गोष्टींना ते मान्यता देत आहेत मला वाटतं की त्याचा उपयोग आपल्याला निश्चित प्रकारे करता येऊ शकेल परंतु आज मी महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाला एवढंच सांगेन की रोगप्रतिबंध शक्ती वाढवणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत आपण रोगप्रतिबंधक शक्ती किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण विटॅमिन सी म्हणजेच आवळा असेल आपल्या भागात मोसंबी असेल आपल्या भागात संत्रा असेल लिंबू असेल याचा अधिक सेवन करण्याची गरज आहे त्याचबरोबर दररोज निश्चित प्रकारे गरम पाणी घ्यावं कोमट पाणी घ्यावं जेवणामध्ये सुद्धा हळद जिरे लसूण धने याचा वापर करावा दररोज आपल्याला जसं आपण म्हणतो की योग्य पद्धतीनं झोप असेल आणि त्याचबरोबर त्याला योग्य पद्धतीचा व्यायाम असेल मग तो योगासन प्राणायाम आणि योग्य पद्धतीचं आपल्या घरच्या घरी असलेलं जे काही व्यायाम करता येऊ शकेल तो व्यायाम निश्चित प्रकारे करण्याची गरज आहे आयुष्या माध्यमातून जवळजवळ आम्ही दोनशे पन्नास डॉक्टर्सची टीम त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचं काम मागच्या आठवड्यात झालेलं आहे हे दोनशे पन्नास आयुषचे डॉक्टर्स आता पुढे जवळजवळ सव्वा लाख डॉक्टर्सला ट्रेन करण्याच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून ट्रेनिंगचं काम येणाऱ्या सात दिवसात करत आहेत त्यामुळे या, या माध्यमातून आपलं जे आरोग्य विभाग आहे ते सर्व माध्यमातून योग्य पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्य या सगळ्या परिस्थितीमध्ये करत आहे हेच मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे आपण जो मुख्यमंत्र आहे की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं ते पाळण्याची गरज आहे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा घरी थांबा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज लॉकडाऊन आपण केलं आहे शंभर टक्के आपण ते पाळतो हो। पण आहोत परंतु आता आपल्याला वाटतं की चौदा नंतर काय आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी जरूर सांगितलं की चौदा नंतर या ठिकाणी आपण फेजेसमध्ये काही प्रमाणात त्याच्यात ढिलाई देता येईल का याबाबतचा विचार सुरू आहे परंतु जर आपण शिस्त पाळली तर हे सगळं करता येईल आणि त्यामुळे जे काही कंटेनमेंट झोन आहेत त्या सगळ्या कंटेनमेंट झोनमध्ये आपल्याला फार स्ट्रिक्टली ह्या सगळ्या ज्या काही गर्दी न होऊ देण्याची जी बाब आहे ती पाळावी लागेल अन्यथा जर संख्या अशीच वाढत राहिली तर आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून हे योग्य राहणार नाही म्हणूनच आपल्याला ही स्वयंशिस्त पाळायची मी घरी थांबणार मी कोरोनाला हरवणार मीच माझा रक्षक या विचारांनी आपल्याला कटिबद्ध राहून काम करावं लागेल अशीच माझी या निमित्ताने विनंती आहे